आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे. वंचित बहुजन आघाडीने लिंगायत बांधवांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवलाय. थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर स्वतः मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीने सुद्धा लिंगायत मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे अशी माहिती आयोजकांनी दिलेली आहे. अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अल्पेश, काय भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीची आणि प्रकाश आंबेडकरांची? लिंगायत समाजाचा आज विविध मागण्यांसाठी महामोर्चा होतोय. या महामोर्चाला आज वंचित बहुजन आघाडीने देखील पाठिंबा दिलेला आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून लिंगायत समाज हा आपल्या मागण्यांसाठी लढत आहे, झगडत आहे, मात्र सरकार दरबारी त्यांची दखल घेतली जात नाही. तोच मुद्दा आता वंचितने देखील हाती घेतलाय आणि लिंगायत समाजाचा आज मुंबईत महामोर्चा होतोय, त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. तर काहीच वेळात प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी येणार असल्याची माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे आयोजक अविनाश भोसीकर यांनी आता नुकतीच सभेच्या स्टेजवर दिलेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा देखील या लिंगायत महामोर्चाला पाठिंबा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या लिंगायत महामोर्चाला पाठिंबा दिला असल्याची माहिती आता आयोजकांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे सरकारमध्ये असणारे मंत्री सुरेश खाडे यांनी देखील आपलं पत्र या लिंगायत महामोर्चाच्या समन्वय समितीला पाठवलेलं आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत, लवकरच या मागण्यांवर सरकार दरबारी आपण चर्चा करू आणि आपली तुमचे जे प्रश्न असतील ते सोडवू, अशी भूमिका सुरेश खाडे, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादीने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात आणि या पाठिंब्यामुळे आता लिंगायत समाजाच्या या मोर्चाला अधिक बळही प्राप्त होत आहे. अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.